अभिषेक ओढे वेत नाही आहे समाजात तीळ निर्माण केल्याचा त्यांच्या विरोधात आरोप आहे ॲडव्होकेट रिझवान मर्चंट यांनी राणा दंपत्याची कोर्टात बाजू मांडली कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली हम लोग हमारा शेष 27 को देने वाले हैं अच्छा हाँ तो तब तक ये जेल में रहेंगे तब तक ये जेल में रहेंगे सेडिशन किस बेस पे लगाया आप लोगों ने यही कि इन्होंने जो जो हेट और डिसलाइक जो गवर्नमेंट के खिलाफ जो चीफ मिनिस्टर है उनके खिलाफ उन्होंने जो ये किया मशीनरी को जो चैलेंज किया है उसके तहत से इसको 124 है सर क्या कोई फंडिंग की भी बात आपने कही थी फंडिंग हो रहा है फंडिंग या किसी के कहने पर आरोप बिना आज जेल कस्टडी देऊन त्यांनी जो आज त्यांनी लगेच बेल ऍप्लिकेशन केलं त्या बेल ऍप्लिकेशनवर आम्हाला आमचं लेखी म्हणणं 27 तारखेला मांडायला सांगितलेलं आहे आणि त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे बेल ऍप्लिकेशन आमचा युक्तिवाद 29 तारखेला होणार आहे आणि याच्यामध्ये 124 म्हणजे सेडिशनचा चार्ज लावण्यात आलेला आहे अपशब्द वापरून त्यांना चॅलेंज केलेला आहे त्याचप्रमाणे शासनाला चॅलेंज केलेला आहे त्यांना 149 खालची नोटीस देण्यात आली होती की शांतता ठेवणं तुमचं कर्तव्य आहे त्यामुळे तुम्ही परत जा परंतु त्यांनी सदरील नोटीसला न मानता त्यांनी शासनाला जे आव्हान दिलं त्याच्यामुळे त्यांच्यावर त्यांचा जो याच्याविषयी जो वाईट अप्रामाणिक हेतू तो दिसून आला आणि म्हणून त्याने आरोपींविरुद्ध 124 हा सुद्धा सेडिशनचा गुन्हा लावण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे आरोपींना जेल कस्टडीत पाठवून त्यांच्या जामिनावर आम्हाला लेखी युक्तिवाद दिनांक 27 तारखेला द्यायला सांगितलेला आहे आणि प्रत्यक्ष युक्तिवाद 29 तारखेला होऊन त्यावर मग निर्णय होईल किती दिवसाची न्यायालयीन कोठडी भेटली आहे आता 29 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळालेली नाही युक्तिवाद हीच कलम का लावलेली आहे ती न्यायालयाने ऐकलेली आहे संपूर्ण आणि ऑर्डरची अपेक्षा सेडिशन का क्योंकि उनको 149 का नोटीस भी दिया था अगर वो दूसरे के घर में उनके परमिशन बिना भी जिसके घर में जाना चाहते थे वो महाराष्ट्र के ऑनरेबल चीफ मिनिस्टर है और उनको चैलेंज करते हुए अगर किसी के घर में जाना है तो उसकी परमिशन लेनी जरूरत है परमिशन ना लेते हुए जब 149 की नोटिस दी गई कि मत जाना उसके बाद भी उन्होंने स्टेट मशीनरी को चैलेंज किया कि हम जाएंगे ही इसके लिए उनको और उनका जो